शिवाजी महाराज यांना अभिवादन केलं, यांना यांना मानाचा मुजरा केला आणि त्यांच्या विचाराचा जागर तेवत ठेवला. म्हणजे राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंनी छत्रपती शिवाजी महाराजांना गुरुस्थानी मानलं, मार्गदर्शक ठिकाणी मागितलं, प्रेरणास्थान म्हणून मागितलं आणि समोर पावलं टाकली. छत्रपती शिवाजी महाराजांनी दर्या खोऱ्यातून कड्या कपारीतून स्वतःचा चटणी भाकर खाऊन या देशातल्या शेतकरी कष्टकरी श्रमकरी लोकांच्या संरक्षणासाठी, न्याय हक्क स्वातंत्र्य आणि बंधुत्वाच्या रक्षणासाठी ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीतील 12 बोलतेदारातील बहुजन समाजातील लोकांना घोड्यावर बसवलं, दाटपट्टा दिला, आता तलवार दिली, ढाल दिली, लढाईचं प्रशिक्षण दिलं आणि या ठिकाणी लढवय्या धर्म बाळ करून एक सामाजिक समतेचं बंधन त्याच्या हातामध्ये दिलं, अशा छत्रपती शिवाजी महाराजांनी गुरुस्थानी मानलं जगद्गुरु संत श्रेष्ठ संत तुकाराम महाराज. तुकाराम महाराजांच्या समग्र अभंग गाथेचा याच्या ठिकाणी आपल्याला सार सांगला जातो. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुने तोच साधू ओळखावा देव तेथे जाणावा. म्हणजे रंजल्या गांजल्यामध्ये देव बघा, म्हणजे सरळ सरळ इथं देवाची संपर्क कुठेही नाही, तर देव हा माणसात आहे, माणसांसाठी काम करलं पाहिजे, माणसांच्या न्याय हक्क अधिकारांसाठी काम केलं पाहिजे, माणसाच्या माणुसकीचं जतन झालं पाहिजे. याच्याही पुढे जाऊन एखादा व्यक्ती ईश्वराचं अस्तित्व मानतो किंवा नाही मानत याला फारसं महत्व नसून, तो माणसातलं माणूस पण टिकवून ठेवण्यासाठी किती अतोकात प्रयत्न करतो हे सर्वात महत्वाची प्रज्ञा आहे, अशा पद्धतीचं आपल्याला मांडावं लागेल. या ठिकाणी तथागत बुद्धांच्या समग्र चरित्राला, समग्र विचाराला राष्ट्र आपल्या तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेमध्ये महत्वाचं स्थान दिलेलं आहे. दोन तीन विवेकवादाच्या विज्ञानवादाच्या आधारावर तुकाराम महाराजांची संपूर्ण अभंग गाथा ही बुद्ध चरित्राच्या बुद्ध विचारधारेच्या वाटेकडे जातो. म्हणजे या एकंदरीत व्याख्यानमालेचा, एकंदरीत विचाराचा आणि कार्यक्रमाचा सार म्हणून जर बघितला तर राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंनी इथल्या माणसांच्या मन मेंदू मस्तक या सशक्त राहण्यासाठीचं काम केलं आणि याच्यामध्ये सर्वात महत्वाचा वाटा जर कोणता असेल तर जातीयता धर्मांगता गाडून टाकण्याचं, विचाराचं आव्हान पेलण्याचं काम जर कोणी विचारामध्ये असेल तर ते राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांच्या विचारामध्ये आहे, हे आपण प्रांजळपणे कबूल केलं पाहिजे. मग या ठिकाणी विषय आहे आठवणीचे कथन. थोडस सोपं समजून घेऊ. आठवणीचे कथन म्हणजे ज्योतिराव फुलेंनी त्यांच्या आयुष्यामध्ये जे काही कामं केलेले आहेत, जे काही कार्यारंभ केलेले आहे, जे काही राष्ट्र उभारणीचं काम केलेलं आहे, या सगळ्या कामांच्या आठवणीचं कथन आपण करत आहोत. मग ती आठवण कोणती? तर ती आठवण कोण सांगू शकेल? ती आठवण तुम्ही आम्ही सांगू शकणार नाही, तर ती आठवण तेच लोक सांगू शकतील ज्यांनी ज्योतिराव फुलेंना जवळून बघितलं, ज्यांनी ज्योतिराव फुलेंच्या काही पिढ्यांच्या अंतरामधून ऐकलं, ज्यांनी ज्योतिराव फुलेंच्या कामाचा वसा वारसा चांचपटला, चेक केला, संशोधन केला, चौकशी केली, अशाच पद्धतीच्या लोकांच्या माध्यमातून त्या आठवणीचे कथन आपल्या समोर येईल. एवढं एक स्पष्ट आपण समजून घ्यावं. यामध्ये महत्वाचा मुद्दा एक आहे आठवणीचे कथन आणि आजच्या परिस्थितीचा विचार. आज एवढ्या वर्षानंतर सुद्धा आपल्या महाराष्ट्र शासनाला किंवा आपल्या समाज समूहाला असं वाटते की ज्योतिराव फुलेंच्या आठवणीचं आजच्या काळामध्ये कुठंतरी कथन होणं गरजेचं आहे, ते काळाची गरज आहे आणि हेच ज्योतिराव फुलेंच्या विचाराच्या क्रांतीचं बीज आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. की आजच्या परिस्थितीत सुद्धा ज्योतिराव फुलेंच्या विचाराच्या आठवणीच्या आठवणीचं कथन आपण केलं पाहिजे, जागर आपण केला पाहिजे, प्रबोधन आपण केलं पाहिजे, विचाराची देवाणघेवाण आपण केली पाहिजे. हे आजच्या परिस्थितीमध्ये तुम्हाला आम्हाला आणि पर्यायाने महाराष्ट्र सरकारला केंद्र सरकारला वाटते. मग या आठवणी काय आहेत? पंढरीनाथ सीताराम पाटील यांनी 1927 साली राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंचं पहिलं चरित्र लिहिलं, आद्य चरित्रकार म्हणून त्यांना आपण म्हणतो. मग त्यांनी त्यांच्या चरित्राच्या माध्यमातून या ठिकाणी सांगितलं की ज्योतिराव फुलेंनी नेमक्या काय आठवणी आपल्याला दिलेल्या आहेत, ज्योतिराव फुलेंचं नेमकं काम काय आहे. ग्रामीण दलित आदिवासी भटके विमुक्त स्त्री पुरुष यांना आत्मसन्मान, आत्मभान, आत्मविश्वास, अस्मिता आणि अस्तित्वाची जागृत करून देणारं काम, जागृत करून देणारा विचार म्हणजे राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंचं काम आहे, हे उदाहरणार्थ करणार आपण समजून घेतलं पाहिजे. याच्यामध्ये थोडस आपण सोपं करू. ज्योतिराव फुलेचा जो समग्र क्रांतीचा सिद्धांत ज्या गोष्टीवर उभा आहे तो सिद्धांत कोणत्या गोष्टीवर उभा आहे, ती गोष्ट एकच आहे, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, एवढे सगळे अनर्थ एका अविद्येने केले. म्हणजे संपूर्ण इमारत जर ढासळत असेल तर ते एकाच कारणावर ढासळते, त्याचं कारण असं आहे अज्ञान. अज्ञान म्हणजे निरक्षरपणा, म्हणजे त्याला ज्ञानाची जाणीव नाही, ज्ञानाची ओळख नाही,
अशा लोकांना मग आता हे ज्ञान अज्ञान निरक्षर शिक्षण हे नेमकी भानगड काय आहे हे मी तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही, पण तरी आपण तपासून बघू बरं. शिक्षणाच्या तीन वाक्यात छोट्या छोट्या लोकांनी सांगलेल्या, म्हणजे छोट्या छोट्या आपल्याला समजत अशा लोकभाषेमध्ये सांगितलेल्या आहेत, आपल्याला अतिशय जवळून समजत. बघा पहिले वाक्य आपण शिक्षणाच्या संदर्भात बघू, राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंनी शिक्षणाच्या संदर्भात काय मांडणी केली आहे. राष्ट्रपिता ज्योतिराव फुले सांगतात शिक्षण म्हणजे काय, तर खरं आणि खोटं यामधलं अंतर ज्याला कळते ती प्रज्ञा म्हणजे शिक्षण. किती साधी सोपी व्याख्या आहे. त्याच्याही पुढे जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात शिक्षण ही वाघिणीचं दूध आहे, जो कोणी तो पाचन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये तथागत बुद्ध सांगतात शिक्षण म्हणजे काय. सत बुद्ध सांगतात सत्य आणि असत्य यातील फरक करण्याची दृष्टी ज्याला प्राप्त होते आणि सत्याच्या बाजूने उभं राहण्याचं सामर्थ्य ज्याच्या मनगटात येते ती प्रज्ञा म्हणजे शिक्षण. म्हणजे ही जर एवढी सगळ्या माणसाला माणूस बनवणारी जर शिक्षणाची व्याख्या असेल तर हे शिक्षण अज्ञानाचं मूळ आहे. अज्ञान जर काढून उखडून फेकायचं असेल तर काय करावं लागेल, तिथं शिक्षणाची बीजारोपण करावी लागते, तिथं शिक्षणाची पेरणी करावी लागेल, तिथं नांगरणी खुरपणी जवळजवळ संवर्धन संरक्षण आणि संगोपन करावं लागेल, तेव्हा खऱ्या अर्थाने इथून माणूस सामाजिक क्रांतीच्या दिशेने जाईल. माणसाचं धड माणसाचं डोकं हे त्याच्या धडावर राहील. मग त्याच्याही पुढे जाऊन ज्योतिराव फुलेंनी काय मांडणी केली, शिक्षण म्हणजे काय, खरं आणि खोटं यातला फरक कळला पाहिजे. साधी गोष्ट आहे. मग यातला फरक करत असताना आपण काय समजून घेऊ, याच्याकडे आपण थोडस ज्योतिराव फुले आणि बाबासाहेबांना गाडगे बाबाकडे वळवू. तर एकाही दिवशी शाळेत न गेलेला हा राष्ट्रसंत म्हणतो याचा कुठल्याही शाळेशी संबंध नाही, कॉलेजशी संबंध नाही, ट्युशनशी संबंध नाही, पुस्तकाशी संबंध नाही. हा संत म्हणतो की तुम्ही एक टाइमचा उपाशी राहा, मोडक्या तोडक्या भांड्यात घरात असाल तिथं राहा, फाटलेले कपडे असतील तर धुवून शिवून घाला, तीर्थयात्रेवर पैसा खर्च कमी करा, आई वडिलांची सेवा करा. वेळ प्रसंगी तुमच्या आयुष्यात जर उपाशी राहायची वेळ आली तर तुम्ही उपाशी राहा, पण तुमचे लेकर बाप हो शाळेत राहा. म्हणजे ज्योतिराव फुलेही परत तिथेच येतात, बाबासाहेबही परत तिथेच आले, बुद्ध सुद्धा तेच सांगतात आणि परत हे गाडगेवाडा सुद्धा अलीकडच्या काळामध्ये तेच सांगतात. मग शिक्षणाचं गुण काय आहे की ज्योतिराव फुलेंनी सांगितलं की एवढे अनर्थ एका अविद्येने केले. मग ती अविद्या काय आहे, याच्याही पुढे जाऊन ज्योतिराव फुले सांगतात शिक्षणाने माणूस शहाणा होतो. शहाणा माणूस विचार करतो, विचार करणारा माणूस कोणाचाही गुलाम होत नाही म्हणून शिक्षण. म्हणून गाडगेबाबा सांगतात की शिक्षण हे बेसिक आहे, शिक्षण हे आपला पाया आहे. मग हे शिक्षण या देशातल्या लोकांना मुक्त मिळालं पाहिजे, या देशातल्या लोकांना सक्तीचं मिळालं पाहिजे, यासाठी हंटर कमिशन पुढे राष्ट्रपिता ज्योतिराव फुले अत्यंत प्रभावी पद्धतीने साक्षी मांडतात आणि शिक्षणाचा मूलभूत अधिकार तुम्हाला आम्हाला समजून सांगतात. आपण दोन तीन गोष्टीच्या माध्यमातून समोर जाऊ. त्याच्यासाठी एक सर्वात महत्वाची गोष्ट आहे की ज्योतिराव फुलेंचं समग्र चरित्राच्या संदर्भात अभ्यास करताना काही आठवणी 1928 ते 1930 या काळात कलेक्ट केलेल्या आहेत, जमा केलेल्या आहेत. कारण आपल्या व्याख्यानाचा शब्दच विषय आहे आठवणी, आणि आठवणी हा शब्द जोपर्यंत आपण कोट करणार नाही समजून घेणार नाही तोपर्यंत आपल्याला खऱ्या अर्थाने ज्योतिराव फुले सांगणार नाही. तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या काळामध्ये हुरू राहिले असते की मी शिवाजी महाराजांसोबत असतो तर किती बरं झालं असतं, कसे चालले असते, कसे उभे राहिले असते, कसे बसले असते, कसे झोपले असते, कसे जेवले असते, कशी चर्चा केली असती. तसंच तुमच्या माझ्या मनामध्ये एक आहूर आहे, राष्ट्रपिता ज्योतिराव फुले पुण्यात कसे राहिले असतील, ते कंत्राटदार कसे झाले असतील, ते महापालिकेमध्ये नगर परिषदेमध्ये कसे गेले असतील, ते मोठे उद्योगपती शेतकरी कसे झाले असतील, त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कशी केली असतील, त्यांनी आंदोलनाची भूमिका कशी घेतली असेल, त्यांनी शेतकऱ्याच्या संदर्भातली भूमिका कशी घेतली असेल, एक दिवस नळाला जर पाणी नाही आलं तर त्या दिवसचा टॅक्स कट करून त्यांचं बिल देण्यात यावं, अशा पद्धतीची देशातली पहिली भूमिका ज्योतिराव फुलेंनी कशी मांडली असेल, हे सगळं बघताना आपण आपल्या समोर ज्योतिराव फुलेंच्या स्मृतीत स्वतः गेलो आपण असं आपल्याला 5-10 मिनिटासाठी भासते की जणू काय आपण फुलेंच्या सोबत काम करत आहोत. मग ह्या आठवणी कधी जमा केलेल्या आहेत त्या गोष्टी आपल्याला समजणं गरजेचं आहे. मग ह्या आठवणी तेच लोक सांगू शकतात जे फुलेंचे सहकारी आहेत, जे तात्यासाहेबांचे सहकारी आहेत. मग ते तात्यासाहेबांचे सहकारी जे लोक होते ते 1860 आसपास त्यांचा प्रवास झालेला होता, या काळात त्यांनी त्या आठवणी जमा केल्या होत्या, या काळात त्या आठवणीची नोंदणी झाली होती, या काळात त्यांनी लिखाणाची पद्धत सुरू केली होती. आणि 1873 म्हणजे सत्यशोधक स्थापनेच्या नंतर 1890
काळात त्या आठवणी जे जमा झाल्या होत्या त्यांचं संकलन झालं होतं आणि त्या आठवणी समोर 1827 ते 1830 या काळामध्ये शब्दबद्ध झाल्या होत्या आणि त्या आठवणी आपल्या समोर आल्या. या सगळ्या आठवणी समोर आणताना सर्वात महत्वाची एक गोष्ट घडली. 6 जून 1993 ला शरदचंद्र पवार साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस एक समिती स्थापन केली आणि त्या समितीच्या माध्यमातून या विषयाला कोट करणारा, या विषयाला अटॅच करणारा, या विषयाला संबंध ठेवणारा एक सरकारनं ग्रंथ प्रकाशित केला, आम्ही पाहिलेले फुले. आणि या ग्रंथामध्ये ज्योतिराव फुलेंच्या आठवणीच्या संदर्भात बरखंडे सर जो काही विषय तुम्ही निवडलेला आहे हा विषय त्या आठवणीचा विषय त्याच्याकडे वळवतो. म्हणजे ज्या लोकांनी प्रत्यक्ष फुलेंना बघितलं म्हणा किंवा फुलेंच्या संबंधित लोकांसोबत संवाद साधला म्हणा असे काही लोक तिथं आहेत. मग आता ही आठवणीचं जे कनेक्शन झालं ही 100% तशाला तसेच असं असंही नाही. काही गोष्टी त्याच्यामध्ये इमॅजिनच्या असतील, काही गोष्टी तर्कशास्त्राच्या आधारावर असतील, काही गोष्टी कथानकाच्या स्वरूपातल्या असतील. आपण एखाद्या वेळेस वर्णन, प्रवास वर्णन बघतो, ललित लेखन बघतो, त्या पद्धतीच्या असतील. त्याच्यामधून जसं आपल्याला आजी आजोबांनी अनेकदा काही गोष्टी सांगलेल्या असतील त्याच्यामधून असं अशा एक एक गोष्टी जे जमा करत आल्या त्यांच्या सहकार्यांच्या माध्यमातून त्या सगळ्या गोष्टी समोर आल्या आणि 1927 ला पहिलं मराठीतलं आद्य चरित्र राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेचं पंढरीनाथ सीताराम पाटील यांनी या ठिकाणी आपल्याला समोर दिलेलं आठवणी. मग या ठिकाणी ज्योतिराव फुलेंनी जे मी पहिल्यांदा सांगितलं की समग्र दारिद्र्याचंच मूळ जर शिक्षण असेल तर मग ते शिक्षण प्रचार आणि प्रसार करणारे माणसं कोण आहेत की ज्या माणसांवर ज्योतिराव फुले प्रभावित झालेले आहेत. ज्योतिराव फुलेंना त्या माणसांचा सर्वात आवडलेला आहे. ज्योतिराव फुलेंनी त्या माणसांच्या पाठीवर हात टाकलेली आहे. ज्योतिराव फुलेंनी त्या माणसांच्या सोबत बसण्याची भूमिका घेतलेली आहे. ज्योतिराव फुलेंना त्या माणसांचा सर्वात हवा हवा वाटलेला आहे. कारण काय असेल, ज्योतिराव फुलेंच्या स्वप्नातलं, ज्योतिराव फुलेंच्या संकल्पनेतलं काम ती लोक करत होती म्हणून त्या कामाने प्रभावित ज्योतिराव फुले झाले आणि त्या लोकांच्या कामाच्या लोकांच्या पाठीवर हात टाकला असत, त्या लोकांच्या सोबत गेले असत, त्या लोकांना सहकार्य केलं असत. मग ती लोक कोण होते ते आपण फार कमी शब्दामध्ये पाहू, आपल्याला खूप सारासाठी वेळ नाही. तर ते लोक होते त्याच्यामध्ये पहिल्यांदा नाव होतं बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड. ज्योतिराव फुलेंचे अत्यंत महत्वाचे माणसं. म्हणजे इथून ज्योतिराव फुले बडोद्याला जायचे तर बडोद्याचे सयाजीराव गायकवाड जर पुण्यामध्ये आले तर महाराज त्या ठिकाणी ज्योतिराव फुलेंची घोडागाडी त्यांना आणायला जायची, भेटायला जायची. अत्यंत चांगल्या दर्जाची मैत्री त्या ठिकाणी त्यांची जमलेली आपल्याला ज्या त्या ठिकाणी संदर्भ आढळतात. याचं कारण काय होतं, ज्योतिराव फुले म्हणायचे की सयाजीराव गायकवाड महाराजांचं काम हे दलित पिढी, शोषित, कष्टकरी, श्रमकरी, कामगार, मजूर या लोकांच्या कल्याणासाठी आहे, या लोकांच्या उत्कर्षासाठी आहे आणि मला ते काम माझं वाटते म्हणून मला सयाजीराव महाराज जवळचे वाटतात. म्हणून ज्योतिराव फुले जेव्हा बडोद्याला जायचे त्यावेळेस त्या पुस्तकाचा संदर्भ आहे 14-15 दिवस ज्यावेळेस ज्योतिराव आपण एखाद्या वेळेस महत्त्वाच्या कामाला गेलो की आपण कुठे जातो, उटी, महाबळेश्वर, गोवा वगैरे इकडे तिकडे. पण ज्योतिराव फुलेंचा तसा विषय नव्हता, आपला विषयच वेगळा असते. पण ज्योतिराव फुले महाराज बडोद्याच्या महाराजांकडे जाऊन राहायचे या संदर्भामधून की त्यांना ते काम अभिप्रेत होतं. त्याच्या पुढे ज्योतिराव फुलेंना काम पडत होतं भाऊ कोंडाजी पाटील यांचं त्या सत्यशोधकाच्या माध्यमातलं त्या म्हणजे त्यांच्या विचाराच्या आधीचं जसे काम होतं त्या पद्धतीनं काम आवडलेलं होतं. त्यानंतर विषय होता डॉक्टर विश्राम रामजी घोले यांचं पण काम ज्योतिराव फुलेंना पटत होतं, आवडत होतं, कुठंतरी सकारात्मक दृष्टिकोनातून वाटत होतं. त्याच्यानंतर विषय होता स्वामी रामय्या व्यंकय्या अय्यावारू यांचं सुद्धा काम म्हणजे तेलुगू भाषिक लोक होते त्यांच्या माध्यमातलं काम पडत होतं. पंडित धोंडूराम नामदेव यांचं सुद्धा काम ज्योतिराव फुलेंना बऱ्यापैकी वाटत होतं. हे आपल्या संकल्पनेतलं काम आहे, हे लोक आपण म्हणतो ते काम करतात. त्याच्यानंतर देवराव ठोसर यांच्यासह अनेक लोक त्या ठिकाणी ज्योतिराव फुलेंचं काम आपल्याला पटत आहे, ज्योतिराव फुलेंचं काम महत्वाचं आहे अशा पद्धतीचा आपल्या पुढे एक विषय मांडला जाते. त्याच्यानंतर काही लोक होते त्या लोकांचं मी फक्त या ठिकाणी कमी शब्दामध्ये नामोल्लेख करून त्या लोकांनी ज्योतिराव फुलेंना कशा पद्धतीचं मांडलं एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे आणि 15-20 मिनिटांमध्ये मी माझा विषय संपवणार आहे. त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं नाव होतं जे ज्योतिराव फुलेंच्या आठवणीचे साक्षीदार म्हणून आपण ज्यांना बघतो प्रत्यक्षरित्या, ज्यांना ज्योतिराव फुले जवळून बघायला मिळाले, त्यांच्या सहवासात राहायला मिळालं, कदाचित एखाद्या नावापैकी कोणाचे आजोबा असतील, कोणाचे वडील असतील किंवा कोणती ते स्वतः असतील त्यांना ज्योतिराव फुले प्रत्यक्ष पाहायला भेटले. त्याच्यामध्ये नाव होतं गोविंद गणपत काळे, बळवंत सखाराम कोल्हे, कृ अ केळुसकर, आर एस धोंगडे, जेकब बी इस्रायल, लक्ष्मण कराडी जाया, गोविंद बाबाची जोशी, बाबा पदमजी, गोविंद भाऊ पाटील डुबरे, लक्ष्मणराव देवराव ठोसर,
शाहीर दस्ती आणि परत आपल्या विषयावर येऊन थांबलो आपण शाहिरापर्यंत. शाहिराचं अत्यंत महत्वाचं काम होतं त्याच्या ठिकाणी. म्हणून त्या ठिकाणी शाहीर दस्ती नावाच्या त्या शाहिराने सांगितलेलं आहे की ज्योतिराव फुलेंना मी लोकांच्या मनातलं ऐकायला वाचायला भोगायला आणि काम करायला प्रत्यक्षात बघायला मिळाले. या ठिकाणी ज्योतिराव फुलेंच्या आठवणीच्या कलेक्शन त्या ठिकाणी त्यांना मिळाले. त्यानंतरचा विषय चालू होता एच एस तालचेकर म्हणजे देवदासी प्रथेच्या विरोधात जी ज्योतिराव फुलेंनी भूमिका घेतली होती त्या कामावर इम्प्रेस झाल्यानंतर त्यांनी ही भूमिका मांडली की मला ज्योतिराव फुलेंचं काम कोणतं आवडलं म्हणून मी ते आठवणीत ठेवलं. दुसरा सप्रत संदर्भ काय नाही. आपल्या डोक्यामध्ये आपल्या आयुष्यामध्ये जे काही आपण अनेक प्रसंग हाताळतो अनेक गोष्टी बघतो ते आपल्या डोक्यामध्ये मोजक्या गोष्टी लक्षात राहतात त्याच गोष्टी लक्षात राहतात ज्या गोष्टी आपल्याला खटकतात किंवा पटकतात. ज्या गोष्टी पटल्या त्याच गोष्टी आपल्या लक्षात राहतात किंवा ज्या गोष्टी खटकल्या त्याच गोष्टी चांगल्या लक्षात राहतात दीर्घ काळासाठी. बाकी तर आपण 48 तासानंतर आपल्या गोष्टी आपल्या स्मरणात राहत नाही. मग त्याच्यापैकी आवडलेलं काम कोणतं होतं देवदासी प्रथेच्या विरोधात ज्योतिराव फुलेंनी केलेलं काम हे त्या ठिकाणी त्यांना आवडलेलं होतं. त्यांचं नाव काय होतं तातलेचरकर. त्यांना आवडलं काम. यस एक मुस्लिम समाजाचा माणूस त्याचं नाव तांबोळी होतं. त्यांना ज्योतिराव फुलेंचं काम जे 18 पकड जातील घेऊन जे ज्योतिराव फुले शिक्षणाची मोड वागत होते त्या पद्धतीचं काम आवडलेलं होतं. त्याच्यानंतर पुढचा विषय होता तुकाराम हनुमंत पिंजन नावाचा. त्याला काय आवडलं की त्यांना हे आवडलं की ज्योतिराव फुले कबीरासारखंच काम करतात. म्हणजे आपण एखाद्या वेळेस एखादा माणूस समाजामध्ये काम करत असताना आपण म्हणतो याच्यासारखं काम हे माणूस करत होता आणि ते काम आपल्याला आवडते. मग या माणसाला काय होतं की कबीराचे जे दोहे असतील कबीराची जी विचारधारा असतील त्याच्यातला काहीतरी थोडाफार भाग या माणसाच्या कामामध्ये मला दिसते म्हणून त्यांनी कबीराच्या संदर्भात त्यांना उपमा दिली. त्याच्या समोर जाऊन विषय चालला गजानन गणपत फुले नावाचा व्यक्ती मरे मेचर नावाचा व्यक्ती दामोदर सावळाराम यंदे यांना काय वाटत होतं बहुजनाची पिळवणूक थांबली पाहिजे याच्यासाठी स्वतःच्या रक्ताचं पाणी करून स्वतः पेटवून उठलेला माणूस म्हणजे ज्योतिराव फुले आहे असं त्या स्वतःला वाटलं होतं. तसं आपल्याला आताही सामाजिक कामामध्ये एखादा माणूस जर ध्येया म्हणजे वेळा झालेला असेल त्या कामासाठी वेचून स्वतःला झुकून दिलेला असेल तर आपण कधी कधी मनातल्या मनात म्हणतो याचं काम चांगलं आहे गाडगे बाबा सारखंच काम करते. तसं या माणसाला वाटलं होतं की हे बहुजनाच्या उत्कर्षासाठी काम करणारा माणूस दिसते. त्याच्यानंतर तात्यासाहेब गुंडीवार रोडे नावाचा जो व्यक्ती होता तो माणूस ज्योतिराव फुलेंना म्हणायचा की हे माणूस मला ज्ञानेश्वरासारखं काम करताना दिसतो. कदाचित त्यांना ज्ञानेश्वर वाटल्यासारखं असेल वेगळ्या पद्धतीची भूमिका मांडली असेल. त्यानंतर या ठिकाणी महादू सहादू वाघोले नावाचा व्यक्ती होता त्याने या विषयाच्या संदर्भात डायरेक्ट हात घातला. महादू सहादू वाघोले या व्यक्तीनं आपल्या आजच्या व्याख्यानाच्या विषयाच्या संदर्भात स्पर्श केला. त्यानं ज्योतिराव फुलेंना स्पष्ट शब्दात सांगितलं स्मृती फुले. बघा शब्द काय प्रयोग केला स्मृती फुले आठवणींचे फुले. आठवणींचं फुल म्हणजे ज्योतिराव फुले. याच्यापेक्षा किती जबरदस्त संकल्पना द्यायला पाहिजे अशा लोकांचा या ठिकाणी या प्रत्यक्ष पाहिलेल्या भेटलेल्या लोकांचा विषय आहे. त्यानंतर विषय चालतो मजुरांचा सन्मान करणारा मजुरांचा कल्याण करणारा या ठिकाणी महानायक म्हणून त्या ठिकाणी आपल्याला जे उपमा दिलेली आहे ज्ञानोबा कृष्णाजी ससाने नावाच्या व्यक्तीनं हे ज्योतिराव फुलेंच्या संदर्भात आहे. या ठिकाणी ह्या लोकांनी ज्योतिराव फुलेंचा सहवास ज्योतिराव फुलेंच्या आठवणी आपल्या सात काळजाच्या आत हृदयात जपून ठेवलेल्या आहेत त्या गोष्टी आपण समजून घ्यावा. तर ज्योतिराव फुले फक्त महाराष्ट्र पुणे मुंबई किंवा या प्रांतापुरतेच राहिले नाही तर ज्योतिराव फुलेंना मानणारा सर्वात मोठा जर वर्ग असेल तर तेलुगू भाषिकही होता हेही आपण तेवढ्याच पद्धतीने समजून घेतलं पाहिजे. त्याच्यामध्ये सांबा भागूजी हमंत नावाच्या माणसानं ज्योतिराव फुले सांगायचे म्हणजे सांबा भागूजी हमंत नावाचा व्यक्ती सांगायचा की ज्योतिराव फुलेंचं विशेष प्रेम आणि विशेष जवळीक हे तेलुगू भाषिक लोकांसोबत जास्त राहायचे. म्हणजे ज्योतिराव फुलेंची प्रत्येक आठवण त्यांनी किती जबरदस्त पद्धतीने केलेली आहे हे आपण अत्यंत गांभीर्याने समजून घेतलं पाहिजे. याच्यातली एक एक आठवण ही एक त्यांनी वेचून ठेवली आहे. एक इतिहासाची साक्ष देणारी लोक आहेत. एक एक इतिहासाची साक्ष देणारी घटना त्या ठिकाणी आहे. जर ज्योतिराव फुले या सगळ्या प्रक्रियेमध्ये टिकले याचा परामर्श काय कारण आहे तर ह्या गोष्टी आपण समजून घेताना एक शेवटचा म्हणजे माझ्या भाषणाचा शेवटचा या ठिकाणचा भाग म्हणजे आपण या ठिकाणी समजून सांगतो की आपल्याला प्रत्येकाला उत्सुकता असते की सज्जन माणूस म्हणजे काय. सज्जन माणसाची साधी व्याख्या असते सकाळपासून संध्याकाळपर्यंत तो त्याच्या घरगुती कामामध्ये एंगेज असतो बरोबर आहे की नाही. मग ज्योतिराव फुलेंच्या संदर्भामध्ये गोविंद गणपत काळे यांनी फक्त त्यांच्या भाषेत दिलेलं आहे म्हणजे त्यांच्या स्वतःच्या भाषेत बोललेलं आहे त्यामुळे त्यांची भाषा मी नाही बोलणार. त्यांनी त्यांच्याच भाषेत ज्योतिराव फुले सकाळपासून संध्याकाळपर्यंत काय करायचे हे त्यांच्या भाषेत लिहिलं.
ते मी फक्त एक पॅरेग्राफ त्यांच्याच भाषेतला तशाला तसा आपल्या समोर मांडतो आणि या ठिकाणी माझं लांबलेलं भाषण संपवतो. तर ते सांगतात, तात्यासाहेब रोज सकाळी 4 वाजता उठत असत. शौच मुखार्जन आटोपून सकाळी 5 वाजता पर्वतीच्या रस्त्याने रोज फिरावयात जात असत. घरून निघाल्यावर मार्गात त्यांना त्यांचे फिरावयास जाणारे नेहमीचे दोस्त येऊन मिळत असत. फिरून आल्यावर ताबडतोब स्नान करून ते पावशेर दुधात बाजरीची शिळी भाकरी भाजून ती त्यात मोडून खात असत. हा त्यांचा रोजचा सकाळचा खुराक होता. हे सर्व आटोपून ते सकाळी 7 वाजता रोजच्या कामात नियमितपणे तयार असत. बाहेर गावी गेले नसले म्हणजे ते दिवसभर आपल्याकडे आलेल्या मंडळीस भेटणे, दुसरीकडे कोठे भेटावयात जाणे, नेहमी पुस्तके वाचणे, लेख वाचणे, यात आपलं काही लिहून ठेवणे, अशा पद्धतीत आपला दिवसभराचा वेळ घालवत. याच्यामध्ये समोरचा विषय त्यांनी टाकलेला आहे लिहिण्याच्या भरात. म्हणजे दिवसभरात जे काही त्यांना आठवत होतं, स्मरणात होतं, त्या लिहिण्याच्या भरात ज्योतिबा फुले काय करायचे, लिहिण्याच्या भरात म्हणजे ते कधी कधी जेवण उशिरा करत, परंतु नेहमीचे त्यांचे दुपारचे जेवण 12 वाजता, संध्याकाळचे जेवण 7 वाजता असे आणि रात्रीचे जेवण 10 वाजता ते झोपत. 10 वाजता जेवण करून म्हणजे 10 वाजता त्यांचा झोपण्याचा कार्यक्रम होता. अशा पद्धतीनं एखाद्या वेळी काही मंडळी येऊन बसली अथवा ते लिहिण्याच्या अथवा वाचण्याच्या भरात असले तर ते खूप रात्रीपर्यंत जागत असत. पण कितीही रात्रीपर्यंत जागले तर तात्यासाहेब 4 वाजताच उठत असत. हा त्यांचा दिनचरीचा काम होता. याचं कारण आहे, त्याच्या पुढे जाऊन ज्योतिराव फुलेंनी शाहू महाराजांसारखी किंवा शाहू महाराजांनी ज्योतिराव फुलेंची जशी वैचारिक पातळी आपण समजतो की स्वतःच्या माणसांना उभं करा बळ देऊन. तुम्ही ज्या पदावर आहात, तुम्ही ज्या ठिकाणावर आहात, तुम्ही ज्या क्षेत्रात आहात, त्या क्षेत्रात जर तुमचे माणसं आले तर त्यांना बळ द्या, त्यांना उठवा, त्यांना ताकद द्या, त्यांना तुमच्या तुमच्या मदतीची, तुमच्या सहकार्याची, तुमच्या शाबासकीची गरज आहे. म्हणून ज्योतिराव फुले काय करायचे, 2 गोष्टी सांगतो बघा. महत्वाची गोष्ट, ज्योतिराव फुले मोमिनांकडून खास कपडे विणून घेत असत. अतिशय महत्वाचं आहे, ते फार खोलामध्ये नाही जात, म्हणजे हृदयाला स्पर्श करणारं वाक्य, म्हणजे अंगात घातणारे कपडे सुद्धा दुकानातून उचलून आणले आणि घातले असं नव्हतं. तर जी कपडे विणणारी लोक होतं त्यांचं संगोपन आणि संवर्धन झालं पाहिजे यासाठी ज्योतिराव फुले स्वतः त्या कपडे विणलेल्या लोकांकडून कपडे विकत घेत असत. तर त्याच्या पुढे जाऊन ज्योतिराव फुले म्हणजे ते काळे सांगतात की ज्योतिराव फुले जे जोडा वापरत, चप्पल वापरत, ते आपल्या स्वतःच्या देशी चांभारांकडून बनवलेलं वापरत, कोणाकडूनही नाही. आणि त्या लोकांचं संगोपन करण्याच्या भूमिकेमध्ये ज्योतिराव फुलेंनी सर्वात महत्वाची भूमिका बजावली आहे. मित्रो, या ठिकाणी हा सांगण्याचा उद्दा ठेव एवढा की तुम्हाला वाटला असेल की माणूस ज्योतिराव फुलेच्या खाण्याबद्दल, झोपण्याबद्दल, आंघोळीबद्दल, या सगळ्या भांडवळीबद्दल सांगण्याचा उद्देश काय, आपलं आणि त्यांचं वातावरण जगण्याचं काय आहे, एवढा एक स्पर्श, एवढा एक मुद्दा या ठिकाणी स्पष्ट करतो. व्यक्ती आणि व्यक्तिमत्व याच्यामधला जर फरक कळला तर हा सगळा संबंध आपल्याला विषय कळेल. व्यक्ती तुम्ही आम्ही सगळेजण आहोत, पण व्यक्तिमत्व तुम्ही आम्ही सगळेजण नाहीत. व्यक्तिमत्व तेच असते ज्यांची 128 वर्षानंतर सुद्धा आज स्मृतिदिन होतो. परंतु आपल्या 100 पिढीतला जर गेलो, 70 पिढ्यामध्ये गेलो, तर आपल्या पंजोबाची जयंती आपल्या घरातही होत नाही हो. ते पितृ होतात कावळा येते ते वाजलेला, पण आपल्या 100 पिढ्यातल्या, 70 वर्षातल्या, 60 वर्षातल्या आजचा सुद्धा त्या ठिकाणी सार्वजनिक कार्यक्रम होत नाही. परंतु आज 128 वर्षा स्मृतिदिन असेल किंवा या महामानवांची जयंती स्मृतिदिन किंवा यांच्या संदर्भातला कार्यक्रम असेल, आज आपण 100 वर्षानंतर सुद्धा आपल्या 7 काळजाच्या आतमध्ये आपण कोरून ठेवतो. याचं कारण एकच असते, त्यांनी मानवी कल्याणासाठी स्वतःचं व्यक्तिमत्व वाहून घेतलेलं असते. त्या समर्पण आणि आत्मसमर्पणाची भावना त्यांच्यामध्ये असते, ती भावना आपल्याकडे नव्हती. म्हणून आपली कोणी जयंती स्मृतिदिन पुण्यतिथी करत नाही. जर व्यक्तित्व आणि व्यक्तिमत्व ह्या गोष्टी जर कळाल्या तर निश्चितपणे इतिहास सुद्धा त्या काम करणाऱ्या माणसाची, त्या माणसाच्या उत्कर्षासाठी आणि उत्थानासाठी काम करणाऱ्या माणसाची दखल घेतील असा मला फक्त वाटते, असा माझा विश्वास आहे. ज्योतिराव फुलेचं हे फक्त प्रास्ताविकच भाषण मला म्हणावं लागेल, याच्या पलीकडे मला जास्त उपमा देता येणार नाही. या ठिकाणी एक छोटे खाणी प्रकाश टाकण्याचा मी थोडासा प्रयत्न केला की जास्त खोल गेलो नाही, पण मी आठवण म्हणजे माझा विषय टार्गेट होता की आठवण या शब्दात भोवताल आपलं आजचं जे काय बनवत असं ते फिरलं पाहिजे.
नाही तर आठवणीसाठी मला सगळं तिकडून मांडता आलं असतं, म्हणजे पहिली शाळा दुसरी शाळा अंटर कमिशन हौद असेल, शिक्षणाची असेल, गुत्तेदारी असेल, राजकारण असेल, प्रशासन असेल, त्या सगळ्या गोष्टी असेल, ते पूल बांधायचं काम असेल, त्या ठिकाणी धबधबा त्या अति तो बोगदा बांधण्याचं काम असेल, हे सगळ्या गोष्टी सांगता आल्या असत्या. त्यांना त्रास दिले लोक चांगला असतील, त्यांना सहकार्य केले हे लोक नाही. त्यांची आठवण यांनी जतन केली नाही, तुम्ही जतन केलं नाही, आम्ही केली नाही, प्रत्यक्ष त्यांची आठवण त्या लोकांनी सात काळात कोरून ठेवली. त्याच आठवणींचं आज उजाळा झाला पाहिजे, त्याच आठवणींना आपण जागर केला पाहिजे. म्हणून त्या आठवणींना त्या लोकांनी प्रत्यक्ष पाहिलं, त्या लोकांना थोडासा स्पर्श त्या विचाराला करायचा माझा उद्देश होता. जाता जाता या ठिकाणी एक मुकिंद्रनाथ पंथे यांची चळवळीला समर्पित असणारी, या फुले आंबेडकरी विचाराचं जागरण करणारी, त्या फुले आंबेडकर चळवळी विचाराचा प्रसार प्रचार करणाऱ्या एका तरुण म्हणजे एका पती पत्नीच्या या ठिकाणी एक कविता आहे, ती सादर करतो. त्यांना समर्पित केलेली कविता आहे, त्याग आत्मसमर्पण आणि बलिदान यांचा त्याच्यामध्ये मनोमिलन असलेलं आहे, एक समन्वय असलेला आहे, की सामाजिक कामामध्ये फुल्यांचा विचार घेऊन घेऊन जात असताना आपली भूमिका काय असली पाहिजे, आपला विचार काय असला पाहिजे, आपली रचना काय असली पाहिजे, आपला स्वभाव काय असला पाहिजे, या सगळ्या गोष्टीचा मिलाप त्या कवितेत आहे. एक फक्त सहा ओळीची कविता आहे, ती सादर करतो, जी तुमच्या माझ्या सगळ्याच्या हृदयाला थेट भिडल. त्या कविता त्याच माणसाच्या हृदयाला भिडल ज्यांनी स्वतःच आयुष्य स्वतःचा वेळ हे फुले आंबेडकरी विचाराच्या प्रचार आणि प्रसारासाठी दिला, त्यांनाच ती कविता लागू होईल, त्यांनाच ती कविता समर्पित होईल, त्या कवितेची अपेक्षा करतो. या ठिकाणी माझ्या कवितेला सुरुवात करतो. थोडं समजून घेण्याचा प्रयत्न करावा. फुले आंबेडकरी चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्ता आणि पत्नी या दोघांमधला तो संवाद आहे, एवढं फक्त आपण समजून घ्यावा. घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे, घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे, जळमटाना जुन्या जाळले पाहिजे, जळमटाना जुन्या जाळले पाहिजे, कालचा पावसाळा जरी जा कालचा पावसाळा जरी जातरा, तू धीराने इथे नांदले पाहिजे, घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे, जळमटाना जुन्या जाळले पाहिजे, जळमटाना जुन्या जाळले पाहिजे. कामाला निघल्यानंतर पती पत्नीमध्ये कमी जास्त गोष्टी होत होतात, कारण काम सामाजिक कार्य करते किंवा प्रबोधनकार वेळेत घरी येत नाही. इथे शाहीर बसलेले आहेत, इथं काही कलाकार बसलेले आहेत, त्यांच्यामधला पुढचा कलम आहे, त्यांच्यासाठी पुढची ओळ आहे. घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे, जळमटाना जुन्या जाळले पाहिजे, कालचा पावसाळा जरी जातरा, तू धीराने इथे नांदले पाहिजे, तू धीराने इथे नांदले पाहिजे, घर मुके होणार नाही पियाटीवर पुन्हा, घर मुके होणार नाही पियाटीवर पुन्हा, तू मला मी तुला भांडले पाहिजे, घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे, जळमटाना जुना जाळले पाहिजे, जळमटाना जुन्या जाळले पाहिजे. अति महत्त्वाच्या दोन ओळी आहेत. रोप लावायचे या अटीवर पुन्हा, सध्या देश ज्या परिस्थितीतून जात आहे त्या परिस्थितीमधून ज्योतिराव फुलेंची विचारधारा या देशाला वाचवू शकते, दुसरा पर्याय आहे. जातीयता आणि धर्मांतरतेचा सडेतोड उत्तर द्यायचं असेल, ही विषमतावादी व्यवस्था आणि विचारधारा उखडून फेकायची असेल, तर समतेच्या विचाराचं जागरण झालं पाहिजे, बागायती झाली पाहिजे. त्यासाठी या उजाळ रानावर, सद्य परिस्थितीच्या या उजाळ रानावर, दुष्काळी भागावर, कोरडवाहू पाळावर काय केलं पाहिजे? अटीवर पुन्हा जालनेकरांनी महाराष्ट्र शासनाच्या मदतीने या ठिकाणी ज्या या कामाचं रोप लावलेलं आहे, प्राध्यापक साहेब, जे रोप लावलेलं आहे
कदाचित पुढच्या वेळेचे रोग राहील नाही राहील हे शासनाला माहीत नाही, पण हे रोग तुम्ही पोचलं पाहिजे, जालनेकरांनी पोचलं पाहिजे. अदरवाईज घेऊ नका. पुढच्या वर्षी स्मृती दिनाचा कार्यक्रम कदाचित परभणी जिल्ह्यात जाईल, बरोबर की नाही? मग हा कार्यक्रम जर परभणी जिल्ह्यात गेला महाराष्ट्र शासनाचा, तर मग इथला कार्यक्रम कोण घेईल? रोपरावर पुन्हा भर उन्हाळ्यात ही पोसले पाहिजे, घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे, जळमटाना जुन्या जाळले पाहिजे, जळमटाना जुन्या जाळले पाहिजे. शेवटच्या दोन ओळी आहेत. संयोजक, आयोजक, रसिक, मान्यवर, श्रोते सगळ्यांसाठी, लोक प्रबोधनाच्या कार्यक्रमाला जमत नाही, लोक जमलेच पाहिजे, बरोबर? लोक जमलेच पाहिजे. ज्या पद्धतीने तुम्ही सगळ्यांनी मेहनत घेतल्यानंतर लोक जमले, अल्पावधीत कार्यक्रम उभा केला, त्यासाठी सगळ्यांनी एका जोरदार तळावरून अभिनंदन करायचं आयोजकांना. शेवटच्या दोन ओळी आहेत. परिस्थिती काही असो, कार्यक्रम अविरत असला पाहिजे. ही एक रास्त अपेक्षा वाटतो, ज्या नाही करतो. शेवटच्या दोन ओळी आहेत. लोक धावून येतील शब्द, लोक धावून येतील शब्द, वागणे आपुले बोलणे आपुले सांगले पाहिजे, घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे, जळमटाना जुन्या जाळले पाहिजे, जळमटाना जुन्या जाळले पाहिजे. धन्यवाद. या ठिकाणी मला बोलवलं, माझा सन्मान केला, सत्कार केला, मला बोलण्याची संधी दिली, आपण सर्वांनी माझं भाषण ऐकून घेतलं. मी आपल्या कुटुंबातला काही फार मोठा किंवा फार विशेष नाही, तर या सगळ्याबद्दल आमचे मित्र आदरणीय बलखंडे सर्व, त्यांची सर्व टीम, आपण सर्व उपस्थित मान्यवर, रसिक, या सर्वांचे एकदा परत आभार मानतो. या ठिकाणी थांबतो. शेवटच्या चार ओळी गाण्याच्या नाही, चारच ओळी जे महात्मा फुलेंच्या आठवणीला स्पर्श करतात. इतरांचे चार शब्द ऐकता आले पाहिजे, ऐकताच येत नाही, काही लोकांची अडचण असते. इतरांचे चार शब्द ऐकता आले पाहिजे, इतरांना चार शब्द सांगता आले पाहिजे, ही धरती ही समतामय होईल मित्रांनो. फक्त माणसाला माणसासारखी वागता आले पाहिजे, फक्त माणसाला माणसासारखी वागता आले पाहिजे. धन्यवाद.